लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। बत्तीस वर्षांपूर्वी महापालिका प्रशासनानं रामकुंड येथे साकारलेल्या वस्त्रांतर गृहाचा भाविकांना फारसा उपयोग होण्याऐवजी नाममात्र भाडे तत्वावर दिलेल्या पुरोहित संघालाच अधिक होत असल्याच्या मनपाकडे तक्रारी वाढत चालल्या। त्यातच पालिका प्रशासनानं काही दिवसांपूर्वी पुरोहित संघाकडे कागदपत्रांची मागणी करून देखील सदर कागदपत्र प्रशासनाकडे सादर करण्यास पुरोहित संघानं टाळाटाळ केल्यानं मनपा प्रशासनाच्या मिळकत विभागानं थेट वस्त्रांतर गृह ताब्यात घेण्याची तयारी सुरू केली आहे। याबाबत मनपा पंचवटी विभागीय अधिकाऱ्यांना निर्देश दिल्याचं समजतंय। गोदावरी आरती करण्यावरून पुरोहित संघाने शासनाच्या कथेत गोदावरी रामतीर्थ समिती यांच्यात काही दिवसांपूर्वी पडलेल्या वादाची ठिणगी अजून विझलेली नसताना आता थेट मनपानं वस्त्रांतर गृह इमारत ताब्यात घेण्याची तयारी दर्शवल्याची उघड चर्चा असल्यानं महापालिका विरुद्ध पुरोहित संघ असाच काही सामना रंगण्याची शक्यता वर्तवली जाते। महापालिका प्रशासनानं 1992 मध्ये गोदावरी नदीच्या काठावर वस्त्रांतर गृहाची इमारत उभारली होती। या वस्त्रांतर गृहाचा उपयोग रामकुंडावर स्नान केल्यानंतर भाविकांना विशेषतः महिला भगिनींना कपडे बदलण्यासाठी व्हावा या हेतूनं करण्यात आलेला होता। प्रशासनानं इमारत उभारणी केल्यानंतर पुरोहित संघानं मनपाशी 3 वर्षाचा करार करत सदर इमारत नाममात्र भाडेतत्वावर घेतली होती। सदर करार संपुष्टात येऊन अनेक वर्ष लोटलेली आहे, मात्र तरी देखील पुरोहित संघानं वस्त्रांतर गृह इमारतीचा ताबा सोडलेला नव्हता। त्यामुळे प्रशासनानं आता तर थेट इमारतच ताब्यात घेण्याची तयारी केल्याची चर्चा असून प्रशासनानं विभागीय अधिकाऱ्यांना तसे निर्देश दिल्याचं समजतंय। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।